मला वाटतं की खूप मुलांना आणि मोठ्यांनासुद्धा माझ्या डोक्यात कित्येक प्रश्न घोळत असतात स्वतःबद्दल माझ्या कुवतीबद्दल आणि माझ्या क्षमतेबद्दल स्वतःवर संशय हे नक्कीच एक अशी समस्या आहे जिचा कदाचित मी सामना करून त्यातून बाहेर पडले पण मला याबद्दलचा तुमचा दृष्टिकोन जाणून घ्यायला आवडेल कुणाला स्वतःवर संशय घेणं कसं थांबवता येईल खास करून एखाद्या तरुणाला नमस्कार रेजिना up, <laughs> मला आनंद हो आहे की तू मोठी होतेस मला माहिती आहे प्रत्येक जण तुम्हाला सांगत असतो स्वतःवर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा मी म्हणेन कृपया स्वतःवर शंका घ्या तुमच्या आयुष्यात जे काही चूक किंवा बरोबर घडत असेल सर्वप्रथम हे पहा की कदाचित मीच याचं कारण आहे अगदी काळजीपूर्वक याकडे पहा जर ते तुम्ही नसाल तर आपण इतरांकडे पाहू काही तथाकथित आत्मविश्वासी मूर्ख प्रत्येकाच्या सर्व गोष्टींवर पाय देऊन चालत आहेत स्वतःवरचा विश्वास किंवा कोणत्याही प्रकारचा विश्वास तुमच्यात स्पष्टतेविना आत्मविश्वास आणतो या पृथ्वीवर आणि आपल्या आजूबाजूच्या जीवनाबरोबर झालेली हानी या सर्वांचं कारण म्हणजे स्पष्टता नसताना आलेला आत्मविश्वास जर तुम्हाला तुम्ही जे करत आहात त्याबद्दल जराही शंका असेल तर तुम्ही काहीतरी करण्याआधी दहा वेळा विचार करणार नाही का आणि ते एक समंजस जग असेल मला वाटतं प्रत्येकानं स्वतःवर शंका घ्यावी असो तर शारीरिक आणि मानसिक वाढीबद्दल जेव्हा आपण वाढ म्हणतो तेव्हा मनुष्याच्या बाबतीत अनेक पैलू आहेत शारीरिक वाढ असते मानसिक वाढ असते भावनिक आणि इतर प्रकारची वाढ असते मनुष्याच्या जीवनात बरेचदा आपण फक्त शारीरिक वाढ मोजतो आणि फार फार तर मानसिक वाढ हे पहा शरीर हा अतिशय मूर्त घटक आहे ते एका विशिष्ट वेगाने वाढतं काही लोकांमध्ये जरा कमी अधिक वेगानं पण तरी एका विशिष्ट गतीने वाढतं पण मानसिक स्तरावर तुम्ही कोण आहात ही काही मूर्त प्रक्रिया नाही आहे ही एक अमूर्त प्रक्रिया आहे अधिक लवचिक अधिक हालचालींची किंवा अस्पष्ट म्हणून तिची वाढ आपल्या शारीरिक प्रक्रियेच्या आधी होऊ शकते जर लोकांना वाढताना समस्या येत असतील तर त्याचं मुख्य कारण म्हणजे त्यांची मानसिक वाढ त्यांच्या शारीरिक वाढीच्या कमीत कमी एक पाऊलही पुढे नाही आहे तर जरी त्याच गोष्टी या ग्रहावरील अरबो लोकांसोबत सदैव घडल्या तरीही त्यांना वाटतं की विश्वात अगदी पहिल्यांदाच घडतं आहे ते आणि ते आश्चर्यचकित होतात आणि त्यांना धक्का बसतो आणि बरंच काही हे फक्त यामुळे आहे की त्यांची मानसिक वाढ त्यांच्या शारीरिक वाढीच्या तुलनेत मंद आहे हे अतिशय महत्वाचं आहे की आपण समाजात अशी परिस्थिती निर्माण केली पाहिजे जिथं प्रत्येक मुलाची मानसिक वाढ त्याच्या शारीरिक वाढीच्या निदान एक पाऊल पुढे असे जर तुम्ही हे केलं फक्त ही एक गोष्ट केली तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहाल की भले किशोरावस्था असो की मध्यम वय असो की म्हातारपण असो तुम्ही कशानेही आश्चर्यचकित होणार नाही तुम्हाला ते कसं हाताळायचं ते माहीत असेल ते कसं निस्तरायचं माहीत असेल आणि जीवनातल्या साध्या सोप्या गोष्टींसाठी तुम्ही गोंधळणार नाही आजकाल लोक अशा प्रकारे जगत आहेत की लहान मुलांना डायपरच्या समस्या आहेत किशोर वयातल्यांना हार्मोन्सच्या समस्या आहेत मध्यम वयस्कांना मध्यम वयीन काय म्हणतात त्याला मिडल एज क्रायसिस म्हातारे लोक अर्थातच त्रस्त होत आहेत मला तुम्ही एकतरी अशी गोष्ट सांगा जिच्याकडे लोक समस्या म्हणून पाहत नाहीत जीवन म्हणजे जी एक समस्या नव्हे जीवन ही एक ठराविक प्रक्रिया आहे प्रश्न केवळ हा आहे की तुम्ही या प्रक्रियेसाठी स्वतःला तयार केलंय की के नाही